नमस्ते, आज आपण घोटलेल्या वांग्याची भाजी बनवतोय। त्यासाठी मी हिरवी वांगी घेतली, अगदी लहान लहान वांगी घेतली, त्याचे 8-8 तुकडे करून घेतलेले आहेत। खानदेशात ही वांगी फार प्रसिद्ध आहेत। पांढरी वांगी बिया नसतात, त्याला चिकन वांगी असतात ही। त्याचे 8 तुकडे करून घ्यायचे, पाण्यात टाकून ठेवलंय काळ पडायला नको म्हणून। त्यासाठी मी कमीत कमी साहित्याचा मसाल्याचा वापर केलेला आहे। मिरची घेतली, तिखट मिरची पाहिजे छान अशी, काही मी बारीक मिरची घेतली तिखट, काही जाड घेतलेली। कोथिंबीर घेतली आपण, आल्याचा तुकडा घेतला आहे, लसूण घेतला आहे, जिरा मोहरी फोडणीला, थोडी हळद, गरम मसाला घेतला आहे आपला होममेड गरम मसाला, याची रेसिपी टाकली व्हिडिओ। मीठ घेतलंय, कढीपत्ता घेतलाय, एक चमचा तेल घातलंय मी, जास्त तेलाचा वापर नाही करायचा आहे मला। जिरा मोहरी घालते फोडणीला, लसूण ठेचून घेतलाय, मिरची टाकून घेते, कड़ी पत्ता घालते, मिरची परतून घेऊ। मिरची शिजल्यावरच आपल्याला वांगे टाकायचे, तिथे मिरची कच्ची राहिली ती खाताना चिटचकन लागते, आणि तिथं तिखटपणाही भाजीत उतरत नाही रश्यामध्ये। त्याच्यामुळे आधी मिरची चांगली शिजून घ्यायची, तिला असे व्हाईट स्पॉट आले तोपर्यंत आपण तेलात तिला परतून घेतोय। मिरची नरम पडली थोडी, पण त्याच्यात वांगे टाकून घेऊ। ही भाजी जास्त करून खानदेशात जावळ असले लहान मुलांचे जावळ असतात, देवी पुढे किंवा देवीचा काही नवस असतो, कार्यक्रम असतो, तिथं वरणबट्टीचं जेवण ठेवलेलं असतं। हमखास ही वांग्याची भाजीच बनवतात, वरणबट्टी वांग्याची भाजी। जळगाव भुसावळ साईडला ही लग्न कार्यात पण केली जाते। आमच्याकडे बट्टी झाली राहिली म्हणजे वांग्याची भाजी, किंवा वांगे बाजारातून दिसले छान हिरवेगार ताजे, मुलाला लगेच बट्टी बनवायची, तेव्हा ही वांग्याची भाजी बट्टी। याशिवाय चवच नाही वांग्याच्या भाजीला, बट्टी बरोबरच खाल्ली जाते। बाहेर पावसाचं वातावरण आहे, तर वांग्याची भाजी बट्टी सोबत हिरवी मिरचीचे भजी, तेला छान परतून घ्यायचे वांगे सगळीकडून। जास्त वेळही नाही परतायची, जास्त वेळ परतले तर देठ थोडं सुकतं आणि शिजत नाही लवकर। गरम मसाला टाकून घेतोय आपण, पाणी घालून झाकण ठेवून शिजू देणार आहे। असं तेलात जर झाकण ठेवलं वांगे लवकर शिजत नाही, देठ शिजत नाही, झाकण ठेवून देते। आता 10 मिनिटं झाले, वांगे शिजले का आपण बघू, शिजलेत वांगे, देठही शिजले छान, असं मंद गॅसवर शिजू द्यायचे। मी घोटून घेऊ मॅशरने किंवा चमच्याने, तुम्ही असं दाबून दाबून घोटून घेऊ शकता। मस्त मऊ करून घेऊ, मॅश करून घेतली मी भाजी, मस्त घोटली गेली रवी नाही करू शकतो आपण, तर आपल्या पातळ करून घ्यायची थोडी, अजून तिला शिजवायची। मीठ कोथिंबीर टाकून चवीला, कोथिंबीर मीठ कोथिंबीर जास्त पातळ नाही करायची, थोडस अशी आलस म्हणजे थोडस असं पिटल्यासारखी, फार पातळी नाही फार गट्टही नाही, बट्टी सोबत खाता येईल अशी बट्टीचा असं चुरा करून त्याच्यावर ही भाजी टाकून खातात। बाकीचं काहीच टाकलं नाही आहे, फक्त आपण तिखटपणासाठी मिरची मसाला टाकला आहे।
आणि फक्त वांग्याची चव यायला पाहिजे म्हणून फक्त आपण घोटलेल्या वांग्याची भाजी अशी. पण तुम्हाला वाटत असेल तर शेंगदाण्याचं कूट थोडंसं टाकायचं. मी एक चमचा घालते. जास्त कूट टाकलं तर वांग्याची चव नाही ना, फक्त वांग्याची टेस्ट येण्यासाठी थोडस टाकतो मी शेंगदाण्याचं कूट. झाली आपली भाजी तयार. थोडस अजून मी 5 मिनिटं अगदी लो हीटवर शिजू देते म्हणजे छान वरती तेल येईल. आषाढी एकादशीचा उपवास येतोय. त्या उपवासाचे पारणं सोडायला हमखासी वरणबट्टी सोबत ही वांग्याची भाजी केली जाते. आणि श्रावण सोमवार येतात 4 किंवा 5 सोमवारातच. एका सोमवारला हा मेनू असतोच, म्हणजे पहिल्या सोमवारी तरी असतो वांग्याची भाजी वरणबट्टी. असं खानदेशात परंपरा आहे भाजीची, वांग्याची भाजी. मस्त तेल सुटलंय बघू शकता, छान असं सुगंध यायला आहे. जी भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातावरही छान लागते ही भाजी, वांग्याची भाजी. मस्त कलर यायला आहे.